नमस्कार सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे आजच्या लेक्चर मध्ये. मी मुसळे सर, एमपीएससी इंग्लिश अकॅडमी पुणे या ठिकाणी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतोय. मित्रांनो, आजच्या युट्यूबच्या लेक्चर मध्ये आपण पीएसआय डिपार्टमेंटल एक्झाम 2021 का जी आता 2022 सुरुवातीला झाली होती या पेपर मधील इंग्रजी प्रश्नांचं विश्लेषण आपण आजच्या लेक्चर मध्ये घेणार आहोत. मित्रांनो, हा पेपर जो आहे हा 100 मार्क्सचा होता आणि या 100 मार्क्स मध्ये 25 क्वेश्चन्स हे इंग्रजी विषयाचे होते. लक्षात ठेवा, या इंग्रजी विषयाच्या 25 क्वेश्चन्स मध्ये एक पॅराग्राफ होता. तर पॅराग्राफ ऐवजी आता मी उरलेले जे काही 20 क्वेश्चन्स आहेत त्या 20 क्वेश्चन्सचं थोडं सविस्तरपणे विश्लेषण या ठिकाणी करतो आहे. मित्रांनो, हा जो डिपार्टमेंटलचा पेपर होता हा तुलनेनं थोडासा साधा होता. याच्यामध्ये बऱ्याच प्रश्नांचं रिपिटेशन हे झालेलं सापडतं आणि ही जी काही परीक्षा आहे ही थोडीशी आपण सरळ सेवा टाइपची एक्झाम असं म्हणू शकतो. ऍटलिस्ट या पेपरमध्ये तरी प्रश्नांची जी लेवल आहे ही सरळ सेवेच्या टाइपची आहे, भलेही पेपर वेगळा असू शकतो. त्यामुळे आपण या प्रश्नपत्रिकेकडं आणि या प्रश्नपत्रिकेतील काठिण्य पातळीकडं आपण सरळ सेवेच्या अँगलनं पाहायला हरकत नाही. तर या लेक्चरमध्ये मी ए सेट ह्या क्वेश्चन पेपरचा घेतलेला आहे. या ठिकाणी आपण थोडं सविस्तरपणे या क्वेश्चन पेपरचं विश्लेषण करूयात. तर मित्रांनो, थोडस एकदा पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी सूचना आहे. या ठिकाणी ऍप्लिकेशन आहे माझं एमपीएससी इंग्लिश अकॅडमी. तुम्ही या ठिकाणी ती गुगल प्ले स्टोअर वर सर्च करू शकता, एमपीएससी इंग्लिश अकॅडमी. तर या ऍप्लिकेशन वर या ठिकाणी पीवायक्यूचा एक नवीन कोर्स मी नुकताच लॉन्च केलेला आहे, ज्यामध्ये जवळपास 2500+ प्रश्नांचं घटक निहाय विश्लेषण असणार आहे. तुम्ही आता युट्यूबला जे लेक्चर पाहताय ते अगदी कॉम्प्रिहेन्सिव्ह क्वेश्चन पेपर आहे, म्हणजे सगळे प्रश्न सगळा सिलेबस त्याच्यामध्ये जर्मोस म्हणजे पेपरमध्ये विचारला जातो. तर या ठिकाणी ह्या बॅचमध्ये 2500+ आयोगाचे जे काही जुनी क्वेश्चन पेपर आहेत बरं प्रश्न आहेत, तर यांचं प्रॉपरली घटकनिहाय कॅटेगराईज करून हे क्वेश्चन या ठिकाणी मी विश्लेषण केलेलं आहे. या कोर्सची फीज फक्त तुम्हाला या ठिकाणी आहे 499 रुपये. या 499 रुपयामध्ये एक वर्षभर या कोर्सची व्हॅलिडिटी असणार आहे कोर्स परचेस केल्यापासून. आणि विशेष म्हणजे हा जो काही कोर्स आहे तुम्ही अगदी अनलिमिटेड टाइम तुम्ही ऍप्लिकेशन मध्ये, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी ऍपमध्ये डाउनलोड नाही करता यायचं, परंतु ऍप्लिकेशन मध्ये एक वर्षभर अगदी अनलिमिटेड टाइम तुम्ही हा कोर्स या ठिकाणी ऍप्लिकेशन मध्ये पाहू शकताय. याच्यामध्ये 2500+ पीवायक्यू असणार आहेत घटक निहाय. तुर्तास तरी मी डेली स्वरूपामध्ये एक संपूर्ण घटकावर आयोगाने विचारलेल्या प्रश्नांचं या ठिकाणी व्हिडिओ बनवून अपलोड करत आहे. तर स्टेप बाय स्टेप येणाऱ्या थोड्याशा दिवसांमध्ये हे संपूर्ण बॅच रेडी होईल. परंतु तुर्तास 400-500 प्रश्नांचं विश्लेषण ऑलरेडी केलेलं आहे, त्या तुम्ही निश्चित ते क्वेश्चन्स या ठिकाणी पाहू शकता, तुम्ही बॅच परचेस करू शकता. या संदर्भात काही माहिती हवी असेल ऍडिशनल तर ह्या नंबरवर मला कॉल करा किंवा मेसेज करा. या व्यतिरिक्त स्पर्धा परीक्षेच्या सगळ्या स्पर्धा परीक्षा आता राज्यसेवा विशेष करून आता फक्त एकदाच राहिलेली आहे, म्हणजे त्याच्यानंतर हा जो काय पेपर आहे 2023 पासून इंग्रजी हे क्वालिफाईंग केल्यामुळं ते फक्त आता तुम्हाला अशा रीतीनं डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपामध्ये झालेलं आहे. परंतु या वर्ष एंडपर्यंत हे जे पुस्तक आहे हे निश्चित तुम्हाला प्रचंड मदत करेल. राज्यसेवा असेल, गट ब आहे, गट क आहे, वनसेवा आहे, कृषी सेवा आहे, डिपार्टमेंटल पीएसआय आहेत, त्याचबरोबर इतर सगळ्या सरळ सेवा असे जवळपास 2500+ जवळपास 2500 आसपास प्रश्नांचं घटक निहाय विश्लेषण ह्या पुस्तकामध्ये देखील मी केलेलं आहे. तर हे पुस्तक मार्केटमध्ये अगदी कमी ठिकाणी अवेलेबल आहे. तुम्ही हे पुस्तक पुण्यातून घेऊ शकता. पुण्याच्या बाहेर महाराष्ट्रात कुठेही जरी ही कॉपी जर तुम्हाला हवी असेल, ही कॉपी सध्या माझ्यातर्फे ऍज अन ऑथर मी फक्त 180 रुपयामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही ही कॉपी तुम्हाला मी स्पीड पोस्टने पाठवून देतो. 3 दिवसाच्या आतमध्ये ते पुस्तक तुम्हाला तुमच्या ऍड्रेसवर मिळून जाईल. काही माहिती हवी असेल तर हा माझा व्हॉट्सअपचा माझा पर्सनल नंबर आहे, या नंबरवर तुम्ही सध्या मेसेज टाईप करू शकता, मी त्या पुस्तकासंदर्भात थोडे डिटेल्स तुम्हाला अजून देईल. आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. या ठिकाणी 26 ते 50 असे प्रश्न या पेपरमध्ये विचारले होते, ते आपण पाहू या ठिकाणी. इट इज एक्स्ट्रीमली हॉट टुडे. जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हे जे काही पेपर आहे थोडे सरळ सेवा टाईप मध्ये येऊ शकतात, किंबहुना पेपरची जी लेवल आहे थोडी सरळ सेवा टाईपची असते, सिंपल क्वेश्चन असतात. या ठिकाणी एक्स्ट्रीमली या शब्दाला अंडरलाईन केलेलं आहे आणि तुम्हाला विचारले द अंडरलाईन वर्ड इज, अंडरलाईन केलेला शब्द कुठला आहे. पहिली गोष्ट, चारही पर्यायांमध्ये ऍडव्हर्ब असा पर्याय दिलेला आहे, त्यामुळे हा शब्द कन्फर्म ऍडव्हर्ब हे झालेला आहे. आता पुढे ऍडव्हर्बचे जे चार प्रकार आहेत
हे चार प्रकारांपैकी हा नक्की एक्झॅक्टली कुठला आहे हे तुम्हाला विचारले. तर मित्रांनो, ऍडव्हर्ब ऑफ मॅनर हा याच्यामध्ये होत नाहीये. ऍडव्हर्ब त्याला आपण रीत असं म्हणूया, बरोबर आहे की नाही? म्हणजे थोडक्यात हाऊ या प्रश्नाचं जे उत्तर मिळतं ते ऍडव्हर्ब ऑफ मॅनर असतं, तर हे याच्यामध्ये येत नाहीये. ऍडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी, हाऊ ऑफन न उत्तर मिळतं, म्हणजे किती वेळा एखाद्या घटनेची क्रियेची पुनरावृत्ती किती वेळा घडते हे फ्रिक्वेन्सी मध्ये सांगितलं जातं, हे पण याच्यामध्ये येणार नाहीये. पण या ठिकाणी याला ऍडव्हर्ब ऑफ डिग्री असं म्हणूया, तीव्रता दर्शक, लक्षात ठेवायचं. पर्याय क्रमांक 3 मध्ये याचं उत्तर बरोबर सापडतं. ऍडव्हर्ब ऑफ अफर्मेशन म्हणजे होकार दर्शक असं काही याच्यामध्ये दिलेलं नाही, त्यामुळं ऍडव्हर्ब ऑफ डिग्री मध्ये याचं उत्तर आहे एक्स्ट्रीमली हॉट. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की ऍडव्हर्ब ऑफ डिग्री मध्ये काय काय येते, तर या ठिकाणी मी एक चांगली लिस्ट मी तुम्हाला इंट्रोड्यूस केलेली आहे, तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता. हे सगळे शब्द ऍडव्हर्ब ऑफ डिग्री मध्ये येतात. लॉस्ट, बॅरली, नियरली, व्हर्च्युअली, इंटेन्सली, नॉर्मसली, वल, प्रॅक्टिकली, लिटल, फा, फुल, समहॉट, मच, परफेक्टली, ऍब्सोल्युटली आणि आपला एक्स्ट्रीमली देखील या ठिकाणी दिलेला आहे. यासारखे सगळे शब्द या ठिकाणी आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढून जरी पाहिला तरी नंतर तुम्हाला मदत होईल, किंवा तुम्ही लिहून पण घेऊ शकता. तर या ठिकाणी ऍडव्हर्ब ऑफ डिग्री. नेक्स्ट या ठिकाणी बघायचं आहे, आयडेंटिफाय द सेंटेन्स रिटन इन करेक्ट पॅसिव्ह वॉइस. मित्रांनो, पॅसिव्ह वॉइस मध्ये आपल्याला वाक्य कुठलं आहे ते विचारलेलं आहे. पॅसिव्ह वॉइस मध्ये रचना कशी असते, जनरली आपल्याला क्रियापद बी प्लस V3 या फॉर्मॅटमध्ये घ्यावं लागतं. ऍक्टिव्ह वॉइस मधला कर्ता पॅसिव्ह वॉइस मध्ये कर्म बनतो आणि ऍक्टिव्ह वॉइस मधलं कर्तं पॅसिव्ह वॉइस मध्ये सब्जेक्ट बनतो. आता हा जो ऑब्जेक्ट आहे हा ऍक्च्युली या ठिकाणी ह्या वाक्यामध्ये झाला सब्जेक्ट, परंतु हा जो काही कर्ता आहे तर त्या कर्त्याच्या नंतर जे क्रियापद दिलेलं आहे तर ती कृती हा कर्ता करत नाही, कारण या पॅसिव्ह वॉइस मध्ये कर्ता हा निष्क्रिय असतो, पॅसिव्ह असतो, त्यामुळे तो संबंधित क्रियापदाने व्यक्त झालेली कृती करत नाही. लक्षात ठेवायचं, या वाक्यामध्ये खरा जो काही कर्ता आहे तो पॅसिव्ह वॉइस मध्ये कर्म म्हणून बायने शेवटी जोडला गेलेला आहे. त्यामुळे आता अशी रचना शोधायची. बघायचं, पेटर ऑज टॉट, या ठिकाणी ऑज हे बीचं रूप आहे, टॉट हे टीचचं तिसरं रूप आहे, या ठिकाणी पॅसिव्हची रचना झालेली आहे. पेटर ऑज टॉट टू सिंग बाय मिस्टर प्राइस, म्हणजे शिकवण्याचं काम कुणी केलं त्याला मिस्टर प्राइस केलेलं. हा ऍक्टिव्ह मधला सब्जेक्ट आहे, तो पॅसिव्ह वॉइस मध्ये कर्म झाला आणि कुणाला शिकवलं तर पेटरला शिकवलं. तर जनरली या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. हे वाक्य पॅसिव्ह वॉइस आहे, ऍक्टिव्ह वॉइसला कर्म, पॅसिव्ह वॉइस मध्ये करता झालेलं आहे, त्यामुळे हा झाला सब्जेक्ट. यांना बी प्लस V3 हे बीचं रूप आहे, V3 आलेलं आहे, ऍडिशनल भाग घेऊन बायनं तुम्ही मूळ करता जोडून दिलेला आहे, हे बरोबर आहे. दुसरं, टीम ऑज स्टार्टेड टू रिस्पेक्ट बाय हिज कलिग्स. तर आता ही रचना थोडीशी विचित्र वाटते, ऐकायला पण योग्य वाटत नाही. एखादा म्हणजे सर इथं बी प्लस V3 आलेला आहे, बरोबर आहे, परंतु हा जो काही करता आहे हा ऍक्टिव्ह सब्जेक्ट आहे मित्रांनो. म्हणजे हे वाक्य खऱ्या अर्थाने ऍक्टिव्ह वॉइस मध्ये पाहिजे होतं. हे वाक्य कसं पाहिजे होतं, टीम या ठिकाणी ऑज काढून टाकायचा, टीम स्टार्टेड टू रिस्पेक्ट हा बाय देखील काढून टाकायचा, टीम स्टार्टेड टू रिस्पेक्ट हिज कलिग्स, टीम त्याच्या मित्रांना रिस्पेक्ट द्यायला त्यानं सुरुवात केलेली आहे, बरोबर आहे. आता म्हणजे तो त्याच्या मित्रांना रिस्पेक्ट देतो आहे, त्यामुळे रिस्पेक्ट देण्याचं काम स्टार्ट करण्याचं काम कोणी केलं, टीमनं केलेलं आहे. त्यामुळे हे ऍक्च्युअली ऍक्टिव्हच आहे, यांनी पॅसिव्हच्या रचनेत बसवलं पण असं होत नाहीये. त्यामुळे 2 गेला. आय एन्जॉयड टेकिंग द चिल्ड्रन टू द झू. मित्रांनो, याच्यामध्ये बी प्लस V3 अशी रचना नाहीये, त्यामुळे हे वाक्य पॅसिव्हचं होत नाही, हे ऍक्टिव्हचं होत आहे, त्यामुळे हे पण उत्तरात घ्यायचं नाही. दे सॉ हिम क्लाइम्बिंग ओव्हर द फेन्स, त्यांनी त्याला अशा रीतीनं फेन्सवर म्हणजे कुंपणावर चढताना पाहिलं. या ठिकाणी हे वाक्य ऍक्टिव्हचं आहे, कर्त्याच्या नंतर लगेच क्रियापदाचं दुसरं रूप आलेलं आहे. म्हणजे ऍटलीस्ट पॅसिव्ह वॉइस मध्ये जी रचना आहे बी प्लस V3 ती या ठिकाणी आलेली नाहीये, म्हणजे पर्याय क्रमांक 4 देखील गेला, एकच राहिला पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट पाहायचं आता, द सन हॅज रिपन्ड द फ्रूट, जो सूर्य आहे ते सूर्याने ती फळ ते पिकवलेलं आहे, बरोबर. सूर्याची उष्णता जी असते त्या उष्णतेमुळे ते फळ पिकलं असं म्हणू शकतो. विच वन ऑफ द फॉलोइंग इज द पॅसिव्ह स्ट्रक्चर करस्पॉन्डिंग टू द ऍक्टिव्ह वॉइस स्ट्रक्चर्स इन अबाव. आता या ठिकाणी हॅज रिपन्ड हे वाक्य पूर्ण वर्तमान काळातले. मित्रांनो, पॅसिव्ह वॉइस करताना
हे जे काही कर्म आहे ते सुरुवातीला घ्यायचा, द सन करता शेवटी बायनं जोडायचा, आणि क्रियापद हॅज प्लस व्ही3 चं रूपांतर हॅज बीन व्ही3 मध्ये करायचं. काय हॅज बीन व्ही3. बऱ्याच वेळा असे प्रश्न इथून मागे जवळपास 70-80 वेळा येऊन गेलेले. एक कॉमन गोष्ट तुमच्या लक्षात तर आली पाहिजे की वाक्य जर पूर्ण वर्तमान काळातलं असेल तर पॅसिव्ह देखील पूर्ण वर्तमान काळात होणार आहे. पूर्ण वर्तमान काळात इज येतो का? नाही. हॅड येतो का? नाही. ऑज येतो का? नाही. म्हणजे तीन पर्याय अगदी काही क्षणात गेले, एकच राहिला द फ्रूट हॅज बीन रिपन्ड बाय द सन. इज हा पूर्ण वर्तमान काळात येत नाही, हॅड हा पूर्ण भूतकाळात येतो, ऑज हा साध्या भूतकाळात येतो, चालू भूतकाळात येऊ शकतो वगैरह, पण पूर्ण वर्तमान काळात येत नाही. त्यामुळे बी हे उत्तर तुमचं बरोबर आहे. पण बी पर्याय कुठला आहे? बी पर्याय 3 मध्ये दिलेला आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. बघा मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला एलिमिनेट देखील करता आलं पाहिजे की एक्झॅक्टली कशा पद्धतीने उत्तर द्यायचं ते. सोप्या गोष्टी असतात ह्या. नेक्स्ट आहे द वर्ब फॉर्म ऑफ द गिवन नाउन वर्ड फ्रॉस्ट विल बी. आता हा शब्द नाउन आहे प्रथम. तर फ्रॉस्ट म्हणजे एक अशा प्रकारची परिस्थिती आहे का तिथलं टेम्परेचर एक गोठण बिंदू पेक्षा खाली गेलेलं असतं. मग याचं क्रियापद जे आहे हे फ्रीज असं होणार आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये हे क्रियापद दिले, हे शब्द नाउन आहे फ्रॉस्ट. नेक्स्ट बघायचं आयडेंटिफाय द करेक्ट कंडिशनल सेंटेन्स. कंडिशनल सेंटेन्स हा जवळपास प्रत्येक पेपरमध्ये याच्यावर 1-2 प्रश्न येत असतात, या ठिकाणी देखील आलेला आहे. कंडिशनल सेंटेन्स हे सबॉर्डिनेट क्लॉजचा भाग आहे आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्सचा देखील भाग आहे. या ठिकाणी तुम्हाला चारही वाक्याची सुरुवात इफ न करून दिलेली आहे. या घटकावर मी माझ्या युट्यूबला एक स्वतंत्र लेक्चर देखील टाकलेलं आहे, तुम्ही तो पाहू शकता. इफ ही लेफ्ट हिज बायसिकल समवन विल स्टील इट. मित्रांनो, इफच्या क्लॉज मध्ये जर साधा भूतकाळ जर आलेला असेल तर मेन क्लॉज मध्ये ओल्ड प्लस क्रियापदाचं मूळ रूप घ्यायचं. इथं विल ऐवजी ओल्ड पाहिजे होता, WOLD ओल्ड पाहिजे होता, त्यामुळे पहिला पर्याय गेलेला आहे. कारण हे इमॅजिनरी कंडिशन आहे, त्यामुळे या ठिकाणी ओल्ड प्लस V1 अशी रचना पाहिजे होती, किंवा माइट प्लस V1 कोल्ड प्लस V1 चाललं असतं. दुसरं, इफ यू ट्राय अगेन यू ओल्ड सक्सीड. इफच्या क्लॉज मध्ये ट्राय हे क्रियापदाचं मूळ रूप आले, म्हणजे ही रिअल कंडिशन आहे, पॉसिबल कंडिशन आहे. तू जर पुन्हा प्रयत्न केलास तर तुला यश मिळेल. इफच्या क्लॉज मध्ये जर साधा वर्तमान काळ असेल तर मेन क्लॉज मध्ये साधा भविष्य काळ घ्यायचा. ओल्ड सक्सीड नको आहे, विल बी सक्सीड असं तुम्हाला म्हणू शकताय, किंवा विल सक्सीड असं म्हणू शकता. लक्षात ठेवायचं, या ठिकाणी ओल्ड ऐवजी विल पाहिजे होता, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 देखील गेला. इफ ही हॅड रिटर्न द लेटर आय विल पोस्ट इट. इफच्या क्लॉज मध्ये पूर्ण भूतकाळ आहे, म्हणजे हे वाक्य इम्पॉसिबल कंडिशनचं आहे. अशा वेळेस मेन क्लॉज मध्ये ओल्ड हॅव प्लस भित्री अशी क्रियापदाची रचना करतो. इथे सिम्पल फ्युचर दिल्यामुळे ही रचना देखील चुकलेली आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 देखील गेला. एकच राहिला इफ वी हॅड फाउंड हिम अर्लियर. आम्ही जर त्याला अगोदर शोधलं असतं तर वी कुड हॅव सेव्ड हिज लाईफ, आम्ही त्याचा जीव वाचवू शकलो असतो. इफच्या क्लॉज मध्ये जर पूर्ण भूतकाळ असेल तर ही इम्पॉसिबल कंडिशन आहे. अशा वेळेस तुम्हाला मेन क्लॉज मध्ये ओल्ड हॅव प्लस क्रियापदाचं तिसरं रूप अशी रचना घेता येते. ओल्ड ऐवजी अर्थाप्रमाणे कुड देखील चालतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे वाक्य बरोबर कंडिशनल आहे. नेक्स्ट नन ऑफ अस न्यू द वे. मित्रांनो, हे वाक्य थोडंसं आलटून पालटून ह्या 2 वर्षांमध्ये जवळपास 3 वेळा आलेलं आहे. नन ऑफ अस न्यू द वे हे वाक्य निगेटिव्ह आहे, कारण नन हा निगेटिव्ह वर्ड याच्यात आलेला आहे. तुम्हाला प्रॉपरली क्वेश्चन टॅग याच्यामध्ये शोधायचं आहे. पहिली गोष्ट, वाक्य निगेटिव्ह असल्यामुळे क्वेश्चन टॅग हा पॉझिटिव्ह होणार आहे. मग पॉझिटिव्ह करताना वाक्यात 2 घटक येतात कोमा दिल्याच्या नंतर. प्रथम तर वाक्यातलं सहाय्यकारी क्रियापद घ्या. वाक्यात कुठलंही सहाय्यकारी क्रियापद नसल्या कारणानं मुख्य क्रियापदाच्या रूपानुसार या ठिकाणी डीड घ्यायचा आणि पर्सनल प्रोनाऊन या ठिकाणी नॉमिनेटिव्ह केस मध्ये घ्यायचं वी. डीड वी आणि नंतर इंटरोगेटिव्ह मार्क पाहिजे. डीड वी असणारा पर्याय क्रमांक म्हणजे सी मध्ये उत्तर दिलेलं आहे, लक्षात ठेवायचं. डिडंट चालणार नाही कारण मूळ वाक्य निगेटिव्ह आहे, क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह पाहिजे. नन हा या ठिकाणी होणार नाही कारण पर्सनल प्रोनाऊन घ्यायचे, लक्षात ठेवा.
पर्सनल प्रोनाउनच या ठिकाणी क्वेश्चन टॅग मध्ये शेवटी घ्यायचं असतं, त्यामुळे फक्त सी बरोबर आहे, पण सी पर्याय पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे, त्यामुळे त्याला मार्क करा. नंतर द डॉग्स दॅट बार्क्स डज नॉट बाईट, जे कुत्रे भुंकतात ते चावत नाही, भुंकणारे कुत्रे चावत नसतात आपण असं म्हणूया. मेन क्लॉज तुमचा काय आहे, द डॉग डज नॉट बाईट, कुत्रा चावत नाही. मग डॉग हा शब्द नाऊन आहे, नामाची माहिती देणारा क्लॉज जोडलेला आहे, काय कुठला कुत्रा, दॅट बार्क्स, जो भुंकतो तो चावत नाही. दॅट न जो क्लॉज जोडला जातो त्याला ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हणू शकतो मित्रांनो, कारण हा जो काही क्लॉज आहे मेन क्लॉज मधील नामाची माहिती देतो, त्यामुळे दॅट बार्क्स. दॅट हा या ठिकाणी कनेक्टिव्ह आणि सब्जेक्ट म्हणून देखील आलाय, आणि बार्क्स हे क्रियापद आहे, त्यामुळे हे कम्प्लीट क्लॉज झालेला आहे, याला ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हणायचं पर्याय क्रमांक 1. लक्षात ठेवायचं, मेन क्लॉज मधील नामाची विशेष माहिती देणारा जर क्लॉज असेल तर तो ऍडजेक्टिव्ह क्लॉज असतो. त्याची सुरुवात या ठिकाणी हो, होम, होज, दॅट आणि विच या 5 पैकी एका रिलेटिव्ह प्रोनाऊननी होते, किंवा व्हेन, व्हेअर आणि व्हाय ह्या 3 पैकी एका रिलेटिव्ह ऍडवर्बने होते, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग इज द वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द गिवन सेंटेन्स, हे येऊन गेलेले याच्या अगोदर. अ डिसिजन विच कॅन नॉट बी ऑल्टर्ड ऑर विथड्रॉन, एखादा निर्णय का जो बदलू शकत नाहीये किंवा तो मागे घेऊ शकत नाहीये, म्हणजे जो बदलूही शकत नाही माघारी पण घेऊ शकत नाही अशा निर्णयाला काय म्हटलं जातं, याला एकच शब्द त्याला इरेहोकेबल. इरेहोकेबल याला आपण म्हणू शकतो ज्याच्यामध्ये बदल होऊ शकत नाही असा, बरोबर आहे. इनएक्सप्लिकेबल नाही होणार या ठिकाणी, इनऑडिबल म्हणजे ऐकू येणं न येऊ शकले, आणि एलिसिट म्हणजे बेकायदेशीर हे पण होत नाही, एकच राहिलं 3. नेक्स्ट आहे, द वर्ड सँग्विन येऊन गेलेला आहे पेपरला. द वर्ड सँग्विन इज सिनॉनिमस विथ द वर्ड, सँग्विनला सिनॉनिम शोधायचे, सँग्विन म्हणजे ऑप्टिमिस्टिक, आशावादी, त्यामुळं याच्यासाठी सी हा पर्याय बरोबर आहे. सी पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे, त्याला उत्तरात घ्या. नेक्स्ट आहे, ऍडव्हर्सिटी इज प्रोवोक्ड वन टू डॉट डॉट वन्स बेस्ट एफर्ट्स, आता या ठिकाणी अप्रोप्रिएट फ्रेझल वर्ब तुम्हाला वापरायची वाक्यामध्ये. ऍडव्हर्सिटी इज प्रोवोक वन टू डॉट डॉट वन्स बेस्ट एफर्ट्स, या ठिकाणी पहिलाच पर्याय बरोबर येतो पुट फोर्थ. पुट फोर्थ इट मीन्स टू सजेस्ट एन आयडिया ऑर प्लॅन, लक्षात ठेवायचं. पुट बॅक रिटर्न होत आहे, पुट ऑफ म्हणजे कॅन्सल होते, एखादी मीटिंग असेल, अरेंजमेंट असेल वगैरे, आणि पुट अप इट मीन्स आपण म्हणू शकतो टू सजेस्ट एन आयडिया फॉर पीपल टू डिस्कस, पुट फोर्थ पण होणार नाहीये, सजेस्ट एन आयडिया ऑर प्लॅन असं तुम्ही मिनिंग या ठिकाणी करू शकताय. पुट फोर्थ हा अगदी बरोबर या ठिकाणी दिलेला आहे. नेक्स्ट आहे, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द इडियम अंडरलाइन इन द गिवन सेंटेन्स ऑन द फॉलोइंग सेंटेन्स. सी इज अ लीडिंग अ डॉग्स लाइफ एज हर हजबंड इज एन अल्कोहोलिक अँड विदाउट अ जॉब, तिचा जो हजबंड आहे तो दारू प्यायचा आणि त्याला जॉब पण नव्हता, त्यामुळे ती कशी जगत होती, अगदी लिडिंग अ डॉग्स लाईफ, म्हणजे लिडिंग अ डॉग्स लाईफ इट मीन्स अ लाईफ ऑफ मिझरी, अख्ख दुःखमय लाईफ जीवन ती जगत होती. अ लाईफ ऑफ मिझरी हे लिडिंग अ डॉग्स लाईफचं एक्झॅक्टली मिनिंग आहे, किंवा मिझरेबल लाईफ, दयनीय अशा प्रकारचं जीवन. ए हे उत्तर बरोबर येतं आणि ए हा 1 मध्येच आलेला आहे, त्याला पर्यायाला मार्क करा. नेक्स्ट आहे, दे हॅव अ ह्यूज रिझर्व ऑफ लेटंट टॅलेंट. लेटंट म्हणजे आपण म्हणूया हिडन, का जो डोळ्याने दिसत नाही अशा हिडन स्वरूपाचा टॅलेंट त्याच्यामध्ये आहे, बरोबर आहे. दे हॅव अ ह्यूज रिझर्व ऑफ लेटंट टॅलेंट, त्याला आपण अनसीन म्हणू शकतो, हिडन आहे, अनसीन आहे असं. नेक्स्ट, मॅच द फॉलोइंग हे देखील येऊन गेलेले याच्या अगोदरच्या पेपरमध्ये, त्याला आपण एक्सेंट्रिक असं म्हणूया. अ मॅन ऑफ स्ट्रेंज हॅबिट, त्याला आपण मराठीमध्ये विक्षिप्त माणूस असं म्हणतो, लक्षात ठेवायचं. त्याच्या सवयी असतील, वागणं बोलणं हे अगदी विक्षिप्त स्वरूपाचं असतं, ते याच्यामध्ये येत असतं. इनफॉलिबल, इनफॉलिबल मीन्स अ पर्सन हू कॅनॉट मेक एनी मिस्टेक्स, ज्याच्याकडनं चुकाच होत नाही अशा स्वरूपाचा व्यक्ती, याला आपण इनफॉलिबल असं म्हणूया. फॅनॅटिक हा येऊन गेलेला शब्द आहे. अ पर्सन विथ नॅरो रिलिजियस व्ह्यूज,
एखादा धर्मवेडा त्याला आपण म्हणूया, धर्माने झपाटलेला व्यक्ती, त्याला त्याच्या पलीकडे काहीच दिसत नाहीये, अगदी संकुचित, फक्त आपल्या धर्माविषयीचीच त्याच्या मनामध्ये प्रचंड क्रेज असते, असा व्यक्ती आहे. आणि थेइस्ट त्याला आपण म्हणूया, अ पर्सन हू बिलीव्ह इन गॉड, देवाच्या अस्तित्वावर या ठिकाणी विश्वास ठेवणारा जो व्यक्ती, त्याला थेइस्ट असं म्हटलं जातं. जर तुम्ही हे एकमेकाला मॅच केले, पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तर मिळत आहे. नेक्स्ट आहे, सिलेक्ट द ऑल्टरनेटिव्ह विथ द वर्ड स्पेल्ड करेक्टली, अगदी अप्रोप्रिएट स्पेलिंग असणारा जो काही पर्याय तो तुम्हाला शोधायचा आहे. अटेंडन्स हा शब्द जो आहे तुमचा बरोबर आहे, CHALLENG चॅलेंज बरोबर आहे, पण अँटेनाचं स्पेलिंग चुकलेलं आहे मित्रांनो, ANTE NNA असं पाहिजे होतं, NN नाही, त्यामुळे स्पेलिंग चुकल्यामुळे हा प्रोडक्ट गड गेलेला आहे. बेगर मध्ये GG येतो, BEGGAR येतं, सेलिंग बरोबर CLIENT येतो, ब्रेवरी बरोबर, इधर GG आणि इधर ई पाहिजे होता ए ऐवजी, त्यामुळे दुसरा पर्याय देखील चुकला. ATEDANCE बरोबर आहे, कॅलेंडर हे बरोबर आहे, डिटर्जंट पण बरोबर आहे, अँड एम्परर देखील बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये सगळ्यात जोड्या बरोबर आहे. चौथा, इंडिपेंडंट बरोबर आहे, सॅनिटरी हे देखील बरोबर आहे, नेबर NEIGHBOUR हे देखील बरोबर आहे, फक्त मटेरियल MATI नको आहे, MATERIAL असं पाहिजे होतं, त्यामुळे चौथा चुकलेला आहे. फक्त 3 मध्ये उत्तर निघत आहे, त्याला मार्क करून द्या. नेक्स्ट आहे, I always see eye to eye with my sister बरोबर आहे, eye to eye याचा मिनिंग होतो, ही इडियम आहे मित्रांनो, हिचा मिनिंग होतो टू अग्री विथ, म्हणजे एखाद्या व्यक्तीशी सहमत असणे, त्याच्या विचारांचा सहमती असणे, याला CI2I असं म्हटलं जातं. त्यामुळे याच्यासाठी डी जर घ्यायचं असेल तर पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तर सापडतंय. नेक्स्ट आहे, ही नोज, आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 40 नंतर डायरेक्ट 46 आलेला आहे, कारण हे जे मधले जे 5 प्रश्न आहे हे पॅराग्राफचे आहे, तर पॅराग्राफवर मी तुरताच घेत नाहीये, स्वतंत्र व्हिडिओमध्ये मी काही पॅराग्राफ तुम्हाला इंट्रोड्यूस करेल. या ठिकाणी आपण ऑब्जेक्टिव्ह प्रश्न घेऊया, ही नोज हाऊ टू ब्रेक इन हॉर्सेस. मित्रांनो, हा जो काय प्रश्न आहे हा खूप म्हणजे व्यवस्थित त्यांनी बनवलेला, विचारपूर्वक. ब्रेक इन चे वेगवेगळे मीनिंग आहे, त्याच्यापैकी हा एक आहे, ब्रेक इन इट मीन्स टू डिसिप्लिन ऑर टू ट्रेन, एखाद्याला ट्रेन करणं, जनरली हा घोड्याच्या कोर्सेस कॉन्टॅक्ट मध्ये वापरला जातो, घोड्याला ट्रेन करणं, त्याला डिसिप्लिन बनवणं, बरोबर आहे, असं म्हटलं. ब्रेक इनचा मिनिंग होतो टू डिसिप्लिन, तर मग सी उत्तरामध्ये आलं पाहिजे, सी हा 2 मध्ये येतो, त्याला मार्क करा. द बॉय हू इज वेअरिंग अ ग्रीन शर्ट इज माय ब्रदर, हे वाक्य देखील याच्या अगोदर येऊन गेलेलं आहे. स्टुडंट लक्षात ठेवायचं, द बॉय हू इज वेअरिंग अ ग्रीन शर्ट इज माय स्टुडंट, येऊन गेलेलं आहे. थोडंसं वाक्य बदललं होतं, द बॉय हू इज वेअरिंग अ रेड हॅट इज माय ब्रदर, असं वाक्य होतं, पण हे चुकलेलं आहे, बरोबर, त्याने बदललेलं आहे, चुकीचं नाही, बदललेलं आहे. तर या ठिकाणी हू हा रिलेटिव्ह प्रोनाऊन आहे मित्रांनो, मेन क्लॉज मधील बॉय ह्या नामाची विशेष माहिती सांगणारा जो काही क्लॉज आहे त्याला ऍडजेक्टिव्ह क्लॉज असं म्हटलं जातं, हा रिलेटिव्ह प्रोनाऊन जोडलेला आहे, त्यामुळे हा झाला तुमचा ऍडजेक्टिव्ह क्लॉज. पर्याय क्रमांक 3 मध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे. शाल आय बाय अ स्कूटर, आपण एखाद्या व्यक्तीला अशा रीतीनं परमिशन विचारलेले घेतलेले, शाल हा ऑक्झिलरी व्हर्ब आहे, तो त्याच्यानंतर आपण आय हा पर्सनल प्रोनाऊन घेतो, शाल आय आणि शाल वी, लक्षात ठेवायचं. शालच्या नंतर आय किंवा वी हे जर प्रश्नार्थक वाक्यात जर आलं तर एक तर एखाद्याला ऑफर करणं किंवा त्याला परमिशन मागणं याच्यासाठी विचारला जातो. सी मध्ये उत्तर बरोबर निघते, पण सी हा 3 मध्येच असल्यामुळे 3 ला मार्क करायचं. नेक्स्ट आहे, चूज द करेक्ट सेंटेन्स, आपल्याला अप्रोप्रिएट म्हणजे बरोबर वाक्य शोधायचं आहे मित्रांनो. ही हॅज बीन वर्किंग फॉर 2 months, फॉरच्या नंतर टोटल कालावधी जोडलेला आहे, ही रचना बरोबर आहे. हॅज बीन वर्किंग प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये आपण ही फॉर आणि सीनच्या रचना घेतो. एक हे नंबरचं वाक्य बरोबर येत आहे, आय ऑज स्लेप्ट वेन द थीप ब्रोक इन,
आता ह्या ठिकाणी देखील बघायचं, ज्या वेळेला थीप चोरटा असे न ब्रोक इन, ब्रेकचा भूतकाळ ब्रोक म्हणजे इलिगली अवैधरित्या आमच्या घरामध्ये घुसला तेव्हा मी झोपलो होतो, त्यामुळे एक क्रिया घडली त्यावेळेस एक क्रिया घडत आलेली होती, त्यामुळे साध्या भूतकाळाबरोबर चालू भूतकाळ घेणं अपेक्षित होतं. ही ऑज स्लिपिंग असं रचना पाहिजे होती, ऑज स्लिप नको आहे पॅसिव्हची रचना होते, ही दुसरा पर्याय चुकला. ही हॅज गॉन टू पुणे यस्टरडे. मित्रांनो हॅज गॉन हे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य क्रियापद आहे, आणि जर वाक्यात पूर्ण वर्तमान काळ असेल तर अशा वाक्यामध्ये अशा रीतीनं भूतकाळ दर्शवणारे ऍडव्हर्बियल वापरत नाहीत. आणि जर ऍडव्हर्बियल वापरायचं असेल तर क्रियापद साध्या भूतकाळात घ्यायचं. हॅज गॉन ऐवजी ही वेंट टू पुणे यस्टरडे अशी रचना पाहिजे होती, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 देखील गेला. ही हॅज गॉन, वी हॅव गॉन देअर लास्ट वीक. लास्ट वीक देखील ऍडव्हर्बियल ऑफ पास्ट आहे, भूतकाळ दर्शविणारे फ्रेज आहे, ती देखील पूर्ण वर्तमान काळात घेत नाहीये. ही सॉरी वी वेंट देअर लास्ट वीक असं म्हणू शकतो. त्यामुळे चौथा पर्याय देखील गेला. एकच राहिला एक सिंपल सॉरी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये फॉरची रचना वापरली आहे, फॉर नंतर टोटल पिरियड ऑफ टाइम जोडलेला, हे वाक्य बरोबर आहे. आणि लास्टच आहे फिल इन द ब्लँक्स फ्रॉम द ऑप्शन्स गिव्हन बिलो, अप्रोप्रिएट वापरायचं हे देखील येऊन गेलेलं वाक्य आहे. सी हॅज बीन मिसिंग डॉट डॉट मंडे लास्ट. आता हॅज बीन मिसिंग प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये लक्षात ठेवायची, भूतकाळामध्ये विशिष्ट वेळेला जर कृती सुरू झालेली असेल तर तो विशिष्ट पॉइंट ऑफ टाइम तुम्ही सिन्सनं जोडून द्यायचा. कशानं? सिन्सनं. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 येतो. फ्रॉम मंडे नाही येणार, फॉर येणार नाहीये, कारण फॉरच्या नंतर टोटल कालावधी जोडला जातो. इथं टोटल कालावधी ऐवजी फक्त जिथून क्रिया सुरू झाली भूतकाळात तो टायमिंग जोडलेला आहे, त्यामुळे सिन्स बरोबर आहे फॉर चुकीचा आहे, आणि ड्युरिंग ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये येत नाही, त्यामुळे फक्त अशा रीतीनं पर्याय क्रमांक 1 हेच उत्तर बरोबर आहे. अपेक्षा करतो ह्या प्रश्नांची उत्तरं जी आहे तुम्हाला समजली असतील. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं मित्रांनो, अगदी या पेपरमधील प्रश्न सरळ सेवेच्या धर्तीवर असतात, त्यामुळे तुलनेनं सोपे आहे. जे विद्यार्थी गट कची तयारी करतायत, जे विद्यार्थी आता येणाऱ्या जिल्हा परिषद असेल किंवा तलाठी भरतीची तयारी करतायत, त्यांनी हा लेक्चर आवर्जून ऐकावा. त्यांना या स्वरूपाचेच प्रश्न पडतील, वन लाइनर लक्षात ठेवायचं, त्यांना हा फायदा होईल. तर मी मुसळे सर या ठिकाणी थांबतोय, भेटूया उद्या पुन्हा एकदा असाच एक क्वेश्चन पेपर घेऊन, तोपर्यंत मी रजा घेतो. धन्यवाद.